नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीच्या क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण भूगोल या विषया अंतर्गत महासागर तळरचना भाग एक हा उपघटक अभ्यासणार आहोत. या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण आता प्रत्यक्ष अभ्यासाकडे वळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्या पृथ्वीवर जमिनीवर ज्याप्रमाणे भूभाग असतात, त्याच प्रमाणे अगदी जसेच्या तसे भूभाग सागर तळावरती किंवा महासागरांच्या तळांवरती असलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे किंवा महासागरांनी व्यापलेला आपल्याला दिसून येतो. आणि जशी रचना भूभागावर असते किंवा पृथ्वीच्या इतर भागांवर असते, अशा स्वरूपाची रचना महासागरांच्या तळामध्ये सुद्धा असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे पहा, भूखंड म्हणजे खंडांत उतार, त्याचप्रमाणे सागरी बेटे. आता सागरी बेट म्हणजे काय? तर दुसरं तिसरं काही नाही, तर ज्या काही महासागराच्या अंतर्गत पर्वतरांगा असतात, त्यांची जी शिखरे वर आलेली असतात पाण्याची वर, त्यांनाच आपण सागरी बेटे असे म्हणतो. त्याचप्रमाणे सागरी डोह, ज्याची गर्त्याच्या मानाने किंवा सागरी गर्ता हा अतिशय खोल असतो पहा, आणि त्याच्यापेक्षा हलकासा थोडा कमी सागरी डोह असतो. तर अशा प्रकारे ही जी काही रचना आहे सागर तळाची, पठारे, पर्वत, मैदाने, त्याचप्रमाणे भूखंड म्हणजे खंडांत उतार, अशा प्रकारची सागर तळाची रचना असलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, याला आपण समुद्र सपाटी असे म्हणतो. जी पाण्याची जी लेव्हल असते जमिनीला लागून, बऱ्याच ठिकाणी आपण नेहमी समुद्र सपाटी हा शब्द ऐकतो. तर जी काही सी लेव्हल आहे त्यालाच आपण समुद्र सपाटी असे म्हणतो. तर अशा प्रकारची रचना ही सागर तळाची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्षपणे एका भागाचा अभ्यास करूया. जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळ रचना म्हणून ओळखले जाते. सागर तळ रचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. महासागरांची सरासरी खोली ही म्हणजे ही जागतिक प्रमाण आहे पहा. तर महासागरांची सरासरी खोली ही 37,700 मीटर मानलेली आहे. हा अत्यंत या ठिकाणी महत्वाचा मुद्दा तयार होतो विद्यार्थी मित्रांनो, की महासागरांची एकूण जी काही सरासरी खोली आहे तर ती 3,700 मीटर किंवा 37,000 मीटर मानलेली आपल्याला दिसून येते. महासागराचा तळ भूमीप्रमाणेच उंच सखल आहे. जलमग्न भूरूपांनी मिळून सागराच्या तळाची रचना ठरते. सागर तळ रचना विविध महासागरांमध्ये भिन्न स्वरूपाची असते. या रचनेतील काही ठळक भूप्रकार व सर्वसाधारण क्रम आपण आता पाहणार आहोत. समुद्र किनाऱ्यापासून जस जसे आत जावे तस तसे जलमग्न भूरचनेमध्ये आपल्याला असे बदल झालेले दिसून येतात. तर आपण आता सागर किनाऱ्यापासून किंवा महासागरांच्या किनाऱ्यापासून जे काही ठळक वैशिष्ट्ये किंवा ठळक भूभाग आपल्याला दिसतात त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूया. तर सर्वात प्रथम आहे पहा, भूखंड मंच किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. पुन्हा एकदा लक्षात घ्या, भूखंड मंच, खंडांत उतार ह्या गडबड करणाऱ्या कन्सेप्ट आहेत पहा. तर या दोघांना आपण अलगपणे समजावून घेणार आहोत. तर भूखंड म्हणजे काय? तर किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग असतो. तर सागर तळाचा सर्वात उथळ भाग कोणता असतो? तर तो म्हणजे भूखंड मंच होय. यालाच समुद्र बूड जमीन असे सुद्धा म्हणतात. याचा उतार हा मंद स्वरूपाचा असतो. अचानक या ठिकाणी खोली पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, किनाऱ्या लगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे. या ठिकाणी प्रश्न तयार होत आहेत वेगवेगळे, की सागर तळाचा सर्वात उथळ भाग कोणता? तर तो म्हणजे आहे भूखंड मंच. आणि या भूखंड मंचाला दुसरं नाव आहे पहा, समुद्र बुड जमीन. आणि ह्या भूखंड मंचाचा जो काही उतार असतो तो तीव्र स्वरूपाचा नसतो, तो मंद स्वरूपाचा असतो. भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो.
काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद व काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटर पर्यंत आहे. याची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून 200 मीटर पर्यंत असलेली दिसून येते. म्हणजे भूखंड मंचाची जास्तीत जास्त खोली किती आहे पहा, तर ती 200 मीटर पर्यंत असलेली दिसून येते, किंवा 200 मीटर भूखंड मंचाची खोली ही कल्पिलेली आपल्याला दिसून येते. मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच अत्यंत महत्वाचा आहे. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावरच आढळतात. भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात. तेथे शेवाळ प्लवंक यांची निर्मिती होते. हे जे काही आहे, जी काही वनस्पती आहेत पहा सागराच्या तळावरच्या, तर ह्या माशांचं एक महत्वाचं खाद्य असतात. मत्स्य निर्मिती यामुळे अतिशय जलद गतीने झालेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे भूखंड मंचावर खनन करून मिळविता येतात. उदाहरणार्थ मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळविणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. तर हा आहे पहा पश्चिम किनाऱ्यावर मुंबई हाय हे पश्चिम किनाऱ्याच्या बाजूला असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या अनुषंगाने एक दुसरी गोष्ट आपल्याला स्पष्ट करावीशी वाटते की भारताला जो काही समुद्र किनारा लाभलेला आहे, भारताच्या पूर्वेला ज्याला म्हणू आपण बंगालचा उपसागर आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे, आणि त्याचप्रमाणे पश्चिमेला अरबी समुद्र आहे. आणि हा भूखंड मंचाचा जो काही प्रदेश आहे तो पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर विस्तृत प्रमाणात असलेला आपल्याला दिसून येतो. तुलनेने भूखंड मंचाचं प्रमाण हे पश्चिम किनारपट्टीवर जास्तीत जास्त आहे. पुन्हा एकदा याला आपण लक्ष देऊया. भूखंड मंच म्हणजे किनाऱ्यालागत असलेला समुद्रात बुडालेला जमिनीचा भूभाग म्हणजे भूखंड मंच. याला समुद्रबुड जमीन असं म्हणतात. याची भूखंड मंचाची सरासरी खोली ही 200 मीटर पर्यंत असते. मानवाच्या दृष्टीने उपयुक्त असतो कारण मासेमारीची बहुतेक क्षेत्र ही भूखंड मंचावर आढळतात. त्याचं कारण असं आहे पहा की सूर्य किरण याच्या तळापर्यंत पोहोचतात आणि बिकॉज ऑफ दॅट त्या ठिकाणी विविध माशांसाठी जे काही खाद्य असतात, वनस्पती शेवाळ आहे, प्लवंक आहे, अन्य ज्या काही समुद्र तळावरच्या वनस्पती आहेत यांची निर्मिती जलद गतीने होते. त्यामुळं माशांच्या निर्मितीवर किंवा माशांच्या प्रजननावर त्याचा परिणाम होतो. मोठे मासेमारीची क्षेत्रे या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा जो काही अनुक्रमे भाग येतोय पहा, तर तो आहे खंडांत उतार. भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो, त्यास खंडांत उतार असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून 200 ते 3600 मीटर पर्यंत हा खंडांत उतार असलेला आपल्याला दिसून येतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या की ज्या ठिकाणी भूखंड मंचाचा भाग संपतो त्याच्या नंतर खंडांत उतार सुरू होतो. म्हणजे हा खंडांत उतार हा तीव्र स्वरूपाचा असतो, मंद स्वरूपाचा नसतो. त्याचप्रमाणे याची जी खोली आहे तर ती आहे पहा 200 मीटर ते 3600 मीटर किंवा 3600 मीटर पर्यंत या खंडांत उताराचं क्षेत्र विस्तारलेलं आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही जास्त आढळते. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा या अनुषंगाने आपल्याला आणखी एक सांगावं असं वाटतं की कोणत्याही ठिकाणी काही ठिकाणी समजा आपण भूखंड मंच पाहिला तर तो अगदी 100 मीटर पर्यंत सुद्धा असू शकतो आणि त्यानंतर खंडांत उतार सुरू होऊ शकतो आणि काही ठिकाणी तो 250 मीटर पर्यंतही असू शकतो. हे सरासरी आकडे आहेत, हे प्राधान्यानं आपण ध्यानात घ्यायचं आहे. पण परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला ही आकडे अत्यंत महत्वाचे असे आहेत. त्यामुळे भूखंड मंच 200 मीटर पर्यंत आणि त्यानंतर खंडांत उतार 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत. खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणतः खंडांत उताराची अधसीमा ही भूखंडाची सीमा मानली जाते. पुन्हा एकदा लक्षात घ्या की भूखंडाची सीमा कोणती मानली जाते, तर भूखंड मंच खंडांत उतार हा भूखंडाची सीमा मानली जातो. खूप वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे, या ठिकाणी महत्वाचा आहे पहा. तर भूखंडाची सीमा कोणती मानलं जात आहे, तर खंडांत उतार हा भूखंडाची सीमा मानली जातो. सागरी मैदान हा त्यानंतरचा भाग आहे पहा. खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान पसरलेले असते. सागर तळाचा सपाट भाग म्हणजेच सागरी मैदान होय.
सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे पर्वत पठारे ही भूरूपे आपल्याला आढळतात. अतिशय सोपा असा हा चॅप्टर आहे पहा. तर खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असते. सागर तळाचा भाग सपाट जो काही भाग असतो सागर तळाचा तो म्हणजे सागरी मैदान. या सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे पर्वत पठारे अशा स्वरूपाची भूरूपे आढळतात जी जलमग्न असतात. त्यानंतरचा अनुक्रमे भाग येतोय पहा सागरी पर्वतरांगा व पठारे. सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात. म्हणजे अगदी आपल्या हिमालयाप्रमाणे जे काही पर्वत आहेत ते समुद्र तळावरती सुद्धा आहेत पहा. त्यांचा विस्तार प्रचंड असतो. त्यांची रुंदी ही शेकडो किलोमीटर तर लांबी ही हजारो किलोमीटर असू शकते. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखराचे काही भाग काही ठिकाणी सागर पृष्ठाच्या वर आलेले असतात. त्यांनाच आपण सागरी बेटे म्हणून ओळखतो. हे या अनुषंगाने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आइसलँड अटलांटिक महासागरामध्ये आहे. अंदमान आणि निकोबार ही जी काही बेटे आहेत पहा तर ही बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. आणि ही जी काही बेटे आहेत तर ही जलमग्न पर्वतांचे पाण्याच्या खाली असलेल्या विस्तीर्ण पर्वतांचे वरती आलेली टोके किंवा शिखरे असलेली आपल्याला दिसून येतात. काही सागरी उंचवट्याचे माथे सपाट व विस्तृत असतात. त्यांना सागरी पठारे असे म्हणतात. हिंदी महासागरातील छागोसचे पठार हे त्यामधील एक पठार असलेला आपल्याला दिसून येत. त्यानंतरचा याच शृंखलेतील पुढचा भाग आहे पहा सागरी डोह व सागरी गर्ता. सागर तळावर काही ठिकाणी खोल अरुंद आणि तीव्र उताराची विवरे सदृश सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा सागरी गर्ता असे म्हणतात. डोह हा साधारणपणे आपण सागरी डोह ही कन्सेप्ट कशी आहे दोन्ही कन्सेप्ट मध्ये एवढाच फरक आहे. सागरी डोह याची खोली कमी असते आणि गर्ता हा जास्त खोलीचा असतो. साधारण पहापणे कमी खोली असलेली भूरूपे ही सागरी डोह तर जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भूरूपास सागरी गर्ता असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून गर्त्याची खोली हजारो मीटर पर्यंत असू शकते. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता आहे. हा प्रश्न देखील अत्यंत महत्वाचा आहे. खूप वेळेस हा रिपीट झालेला आहे आणि निश्चितपैकी आतापर्यंत जो काही महासागराच्या तळाच्या रचनेचा शोध लागलेला आहे त्यामध्ये प्रशांत किंवा पॅसिफिक महासागरामधील मरियाना हा जो काही गर्ता आहे हा जगातील सर्वात खोल आतापर्यंत शोधलेला गर्ता असलेला आपल्याला दिसून येतो. त्याची जी खोली आहे तर ती 11,034 मीटर आहे. मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी गर्ता हे सागर तळाचे भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग आहेत. या भागात अनेक ज्वालामुखी असतात. तर कोणता भाग आहे पहा तर मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी गर्ता भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग आहेत. या भागामध्ये अनेक जागृत ज्वालामुखी असतात. हे प्रदेश अतिशय संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्रे म्हणून ओळखली जातात. सागर तळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यामुळे किनारी प्रदेशात सुनामी लाटा निर्मितीचा धोका संभवत असतो. याचा अनुभव जपानने अतिशय भयंकरपणे घेतलेला आहे. दक्षिण भारताने त्याचप्रमाणे इंडोनेशिया श्रीलंकाने देखील या सुनामी लाटांचा किंवा या रौद्र अशा लाटांचा अनुभव घेतलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सागर तळ रचनेचा पहिला भाग अभ्यासलेला आहे. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील भागामध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.